हरि ओम। मी सौ सुजाता विरा आंबोर्ले डोंबिवली पूर्व केंद्र। मी बापूंकडे 98 सालापासून यायला लागले। ते असे आले की माझा मुलगा अचानक गेला, त्यावेळेला माझी कंडिशन एकदम खराब होती। त्यावेळेला माझा पुतण्या सोबत आंबोर्ले यांनी मला बापूंकडे, म्हणजे बापूंनीच मला खेचून नेलं बापूंकडे असं मी म्हणते। कारण का की तो आला, म्हणाला माई तुम्ही चला बापूंकडे, चला तुम्ही मी तुम्हाला माहिती नाही। तुम्ही म्हटलं नाही, माझी कंडिशन येणे उभं राहण्याची पण नाही आहे। ते म्हणाला मी तुम्हाला बरोबर बापू नेतील त्यांच्याकडे। तर त्यांनी मला टॅक्सीत टाकून डिसिल्वा हायस्कूलमध्ये बापूंचं प्रवचन जेथे होतं तिथे मला घेऊन गेला। त्यानंतर मी बापूंचं प्रवचन वगैरे ऐकलं। त्यावेळेलाच मी प्रथमच बापूंना म्हटलं, बापू माझं असं कसं झालं। तर त्या प्रवचनामध्ये नेमकंच त्याच वेळेला की प्रारब्धावर प्रवचन झालं। त्यावेळेला माझ्या प्रश्नाचं उत्तर तिथेच मला मिळालं। म्हटलं ठीक आहे। नंतर प्रवचन संपल्यानंतर बापूंचं दर्शन होत होतं। मी वरती गेले बापूंच्या तिथे, बापूंना मी हरिओम म्हटलं, बापूंना नमस्कार केला, बापूने माझ्या डोक्यावर हात ठेवला, हरिओम म्हटले बापू आणि मी खाली आले। खाली आल्यानंतर मला घरी जाण्याची सुद्धा एवढी ताकद नव्हती, पण थोडीफार ताकद तिथेच मला आली केवळ बापूंमुळे। आणि मी त्या गुरुवारी मी घरी आले। त्याच्यानंतर दुसऱ्या गुरुवारी पण मला तसंच त्यांनी घेऊन गेलं टॅक्सीतून, आणि मी बापूंचं प्रवचन ऐकलं। त्यावेळेला पण मला म्हणजे समाधान ह्या विषयावरच त्यांचं चाललं होतं प्रवचन, आणि त्याच वेळेला मला ते समाधान तिथे मिळालं। बापूंचं दर्शन घेतलं, खाली आले। तिसऱ्या गुरुवारी मी एकटी बापूंकडे प्रवचनाला गेले। त्यावेळेला बापू माझ्याकडे बघून हसले फक्त। आणि मी घरी आले। घरी आल्याच्या नंतर असेच दिवस काही चालले होते। माझा मुलगा जो गेला त्याचा बिझनेस होता डंपरचा। त्या त्याच्याने चार डंपर त्याचे बिझनेसमध्ये होते। त्याचे बँकेचं कर्ज होतं। तो गेल्यानंतर सबंध बिझनेस ठप्प झाला होता। आणि त्याच्यानंतर असे बँकेचे व्यवहारच काही सगळे चालूच नव्हते। बँक पण मी बापूंना सारखी म्हणायची, बापू माझ्याकडे बँकेचा एकही मॅनेजरचा किंवा एकही लेटर येता कामा नये, तुम्हीच काय ते बघा। मी सतत बापूंना सांगायचे। बापूंनी काय किमया केली माहीत नाही। त्यानंतर एक जवळ जवळ 6 महिने असे गेले। 6 महिन्यानंतर माझ्या मिस्टरांची कंपनी बंद पडली। बंद पडल्यानंतर पूर्ण अर्निंग बंद झालं। मी बापूंना सारखी म्हणायची, बापू तुम्हीच काय ते बघा आता। तर मी म्हटलं, बापू तुम्ही काहीतरी करा आणि मला ह्याच्यातून काढा बाहेर। तर काय माहीत नाही, बापूंनी अशी कमाई केली की 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या बँक कंपनीमध्ये जाऊन काय केलं माहीत नाही, त्यांचं ते सेटलमेंट झाली। त्या सेटलमेंटमध्ये पैसे मिळाले आणि त्या बँके ते पैसे मिळाल्यानंतर बँकेचे जे 26 लाख रुपये कर्ज होतं ते बापूंमुळे केवळ 16 लाखावर त्यांनी करून आणलं बापूंनी। म्हणजे बँकेनी तेवढंच घेतलं आणि पूर्ण नील केलं आणि म्हणाले तुमचं सगळं पूर्ण नील झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर मी आम्ही सगळं ओके चाललं होतो। आणि असंच दिवस चाललेले असतानाच मी म्हणायचे, आता काय करणार, दोघं सगळं तर घर पूर्ण ठप्प आहे। आणि त्याच्यात दुसरा मुलगा होता, त्याचा भाऊ गेला म्हणून मग तो घरी राहिला, त्याचीही नोकरी गेली। त्या ह्याच्यामध्ये एवढा कठीण काळ होता, पण बापूंनी मला कधीही कमी बसू दिलं नाही। म्हणजे केव्हाही म्हणजे असं उपाशी वगैरे राहता असं कोणी राहिलं नाही। म्हणजे पूर्ण माझं कुटुंब बापूंनी पोचलं, कसं ते बापूच जाणे, ते मला काय कळलं नाही। त्याच्यानंतर मग 1-2 महिन्यानंतर माझ्या मुलाला नोकरी लागली 2 नंबरच्या, आणि मग ते सुरळीत चालू झालं।
तर मला काय इथे सांगा, माझा छोटासा अनुभव आहे. मी मला इथे एकच सांगायचं आहे की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटापेक्षा माझा बापू मोठा आहे. तो सर्व किमया करू शकतो. आणि भक्तांना म्हणजे श्रद्धावनांना चांगल्या मार्गावर नेऊन ठेवतो. फक्त एवढंच की बापूने सांगितलेली, माझ्या बापाने सांगितलेली उपासना सेवा काय जे असेल ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे. बापूंना तेवढेच भाव पाहिजे आहे, बाकी काही नको. तुमचं बापूंनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्यांची भावाने सेवा केलीत तर तुम्हाला बापू संपूर्ण काही द्यायला तयार आहे. श्रीराम अंबज्ञानाथ संहिता.